पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. यंदा शतक महोत्सवी वर्ष असल्याने समाज बांधवांमध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह दिसून आला. दरम्यान या मिरवणुकीत श्री दत्तात्रय शक्ती लेझिम संघाच्या वतीने बहारदार लेझिमचा डाव सादर करण्यात आला. तसेच विवेकानंद शक्ती प्रयोग मंडळाने अंगावर शहारे आणणारे विविध शक्ती प्रयोग सादर करून लक्ष वेधून घेतले. काही मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते. यामध्ये शिवलिंग महादेव प्रतिमा मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजेचा समावेश होता. डॉल्बीच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. अनेक मंडळांनी आकर्षक देखावे सादर करून लक्ष वेधून घेतले. विविध डान्स ग्रुपने तेलुगू हिंदी आणि मराठी गाण्यांवर आपली नृत्य कला सादर केली. मिरवणूक मार्गावर जय मार्कंडेयाचा जयघोष करण्यात येत होता. ही मिरवणूक मार्कंडेय मंदिर येथून निघून भारतीय चौक, रत्नमारुती चौक, जमखंडी पूल, पद्मशाली चौक, दत्तनगर, मार्कंडेय रुग्णालय, जोडबसवण्णा चौक, राजेंद्र चौक, बुलाभाई चौक, कन्ना चौक, उद्योग बँक, साखरपेठ, गुरुवारपेठ, समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेस्ट मार्गे मार्कंडेय मंदिर येथे समारोप करण्यात आला. मिरवणुकीत भिक्षुपती कंदिकटला आणि यशोदा कंदिकटला यांनी पारंपरिक हातमागावर दिवसभर वस्त्र विणून रात्री तयार झालेले वस्त्र मार्कंडेय महामुनींच्या चरणी अर्पण करून आपली सेवा बजावली. गोंगडे वस्ती प्रतिष्ठान, राडा बॉईज, संयुक्त हिंदुत्व साम्राज्य, UK बहुद्देशीय सामाजिक संस्था, आदर्श नवरात्र महोत्सव मंडळ, श्री विवेकानंद शक्ती प्रयोग तरुण मंडळ, श्री प्रतिष्ठान, पद्मयुग प्रतिष्ठान, SS प्रतिष्ठान, मार्कंडेय युवा प्रतिष्ठान, जय मार्कंडेय बहुद्देशीय सामाजिक संस्था, जोडभावी पेठ, मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, पद्मजल्लोष, श्री ओम साई प्रतिष्ठान, मातृभूमी मित्रमंडळ, रावण साम्राज्य सामाजिक संस्था, महात्मा गांधी विणकर मित्रमंडळ, जय पद्मशाली प्रतिष्ठान, SP अण्णा ग्रुप, बजरंग सेना, हिंदू बॉईज सामाजिक संस्था, श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ, रुद्राक्ष प्रतिष्ठान, श्री साई गणेश मित्रमंडळ, घरकुल प्रतिष्ठान, दत्तात्रय लेझिम संघ या मंडळांनी सहभाग घेतला होता.